हे स्वामी समर्थ, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येला करा हे उपाय. 8 एप्रिल 2024 रोजी आहे सोमवती अमावस्या. सोमवारी येणाऱ्या या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते. या दिवशी काही खास उपाय केले जातात. आपले आर्थिक समस्या सोडवण्यासाठी काही आर्थिक संकटे असतील, या आर्थिक समस्यातून बाहेर पडण्यासाठी सोमवती अमावस्येला काही ज्योतिषशास्त्रीय उपाय केले जातात. अमावस्या तिथीला आध्यात्मिक, धार्मिक, ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि जर अमावस्या सोमवारी असेल तर त्या अमावस्याला विशेष असे महत्त्व असते. काही विशेष उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहेत. हे जर आपण या दिवशी केले तर आपल्याला विशेष लाभ होतो. प्रत्येक वेळेस आपल्या कामात काहीतरी अडथळे येतात, अडचणी येतात, यामुळे आपल्याला पितृदोष तर नाही ना याची पहिल्यांदा माहिती करून घ्यावी. जर माहिती नसेल तरीसुद्धा तुम्ही या दिवशी पितृतर्पण विधी या दिवशी केली तर पितृदोष कमी होतो. त्याचबरोबर या दिवशी दानाला विशेष महत्त्व दिले जाते. पितरांच्या शांतीसाठी केलेले दान, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, यामुळे सुद्धा तुमचा पितृदोष कमी होतो. पितरांसाठी केली गेलेली ही पूजा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करतात. हे तर झालं पितृदोषांच्या समस्येबद्दल उपाय. त्याचबरोबर आपण दुसरेही उपाय पाहणार आहोत. रात्रीच्या अंधारात शिथिल प्रकाश देणारा चंद्रमा अमावस्येला अनुपस्थित असतो, त्याची गैरहजेरी जाणवते. म्हणून तर अमावस्येला चंद्राची पूजा केली जाते. तसेच आपण महादेवांची पूजाही सोमवारी करतो, त्यामुळे या दिवशी चंद्राची आणि महादेवांची विशेष अशी पूजा केली जाते. संध्याकाळच्या वेळेस फ्रेश होऊन महादेवांची पूजा करावी, आरती म्हणावी, महादेवांना पांढरी फुले अर्पण करावीत व तुळशीमध्ये एक फूल चंद्रासाठी अर्पण करावे. या छोट्याशा उपायाने सुद्धा महादेवांच्या आशीर्वादाने व चंद्राच्या आशीर्वादाने आडलेली कामे मार्गी लागतात. सोमवती अमावस्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पाण्यामध्ये लाल चंदन व गूळ मिसळून सूर्यदेवताला अर्पण करावे. नंतर तुळशीची पूजा करावी. तुळशी समोर एक तुपाचा दिवा लावावा आणि तुळशी भोवती 108 फेऱ्या माराव्यात. जर तुम्हाला शक्य असेल तर यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात, पैशांच्या समस्या दूर होतात असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.